नमस्कार फैमिली, वेलकम टू पीएलव्ही फूडीचेस का। आज आपण बघणार आहोत चॉकलेट डच क्रीम केक। चला तर वळूया रेसिपीकडे। यासाठी मी यूज केला आहे 1.5 कप व्हाईट फ्लॉर म्हणजेच मैदा, 2 कॅशू कुकीज क्रश करून घेतल्यात, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा, 1/4 कप मिल्क पावडर, 1/2 कप पावडर शुगर आणि मेल्टेड बटर किंवा रिफाइंड ऑइल 2 टेबलस्पून। आणि आपण यात पाणी 1/2 ते 1/2 वाटी वापरणार आहोत। आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम पातळ किंवा एकदम घट्ट नको आहे, कारण बॅटर एकदम घट्ट झाल्यास केक क्रॅक होऊ शकतो। आपण बॅटरची 1/2 क्वांटिटी सेपरेट आउट करून घेऊया आणि त्यामध्ये 1/2 टेबलस्पून कोका पावडर मिक्स करून घेऊया। आपल्याला मार्बल थीम केक बनवायचा आहे, त्यासाठी आपण 2 टाइपचे बॅटर्स बनवलेले आहेत। आता आपण अल्टरनेटली व्हाईट आणि चॉकलेट बॅटर मिक्स करून मार्बल थीम केक स्पॉन्ज बनवून घेऊया। यासाठी आपण वरती टूथपिकच्या मदतीने डिझाईन्स बनवून घेऊया। तुम्ही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने डिझाईन्स बनवू शकता। केक टिन 3 ते 4 वेळेस टॅप केल्यानंतर 25 ते 30 मिनिटासाठी आपण बॅटरला बेक करून घेऊया लो मिडियम फ्लेमवर। मी केकच्या वरती गनाश और चॉकलेटच्या सिरपऐवजी बोर्बन बिस्किट क्रश करून त्याचे सिरप बनवून घेतले आहे। क्रश केलेले बोर्बन बिस्किट मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहेत। फ्लेवरसाठी 1 टेबलस्पून बोर्नव्हिटा यूज केलेला आहे आणि पाणी ॲड करून चांगल्या पद्धतीने मिक्स करून त्यातले लम्प्स पूर्णपणे रिमूव्ह करून घेतलेले आहे। यात मी 2 टेबलस्पून पाणी ॲड केले होते। 30 मिनिटानंतर आपण टूथपिक टाकून केक चेक करून घेतला आहे। केक परफेक्टली बेक झालेला आहे। त्याला थंड करून घेतल्यानंतर आपण चाकूने त्याच्या एजेस रिलीज करून घेतले आहे आणि त्याला मोल्ड आउट करून घेतलेलं आहे। स्पॉन्ज सोकिंगसाठी आपण शुगर सिरप बनवून घेऊया व त्यात थोडा वनिला एसेन्स ॲड करूया। मी केक टिन प्रॉपर टॅप न केल्यामुळे त्यामुळे स्पॉन्जमध्ये खूप एअर बबल्स दिसत आहेत। स्पॉन्जचे बेस लेअर आपण शुगर सिरपने सोक करून घेऊया। व्हिपक्रीम अप्लाय करून इव्हनली स्प्रेड करून घेऊया। तयार केलेले बोर्बन सिरप आपण त्यावर थोडं स्प्रेड करूया। स्पॉन्जची टॉप लेअर माझ्या हाताने बरोबर कट नव्हती झाली, ती मी मिडलमध्ये ठेवत आहे। त्याला पण मी सोक करून त्यावर व्हिप्ड क्रीम स्प्रेड करून आपण त्याला इक्वली स्प्रेड करून घेऊया। वर मिडल लेअर ठेवून त्याला शुगर सिरपने सोक करून व्हिप्ड क्रीम अप्लाय करून क्रम्बल कोटिंग करून घेऊया। क्रम्बल कोटिंग झाल्यावर तुम्ही केकला थोड्या वेळ रेफ्रिजरेट पण करू शकता। पाइपिंग बॅगला आपण पॉइंट जाऊन स्लाइड कट करून घेऊया, ज्याने आपल्याला पेटल्सचे डिझाईन्स करता येईल। फ्लावर्स किंवा काही वेगळ्या डिझाईनसाठी मी हे होममेड नोझल यूज केलेले आहे आणि या पाइपिंग बॅगमध्ये मी थोडे बोर्बनचं सिरप टाकलेलं आहे टेक्स्चरसाठी। उरलेल्या व्हिपक्रीममध्ये आपण उरलेले बोर्बन क्रीम मिक्स करून उरलेली क्रीम पूर्ण फिनिशिंगसाठी यूज करणार आहो। क्रीम आपण केकवर स्प्रेड करून पूर्णपणे फिनिशिंग करणार आहो। केकवर क्रीम पूर्णपणे स्प्रेड झाल्यानंतर स्क्रॅपरने आपण साईडला थोडं डिझाईन करून घेऊया। बोर्बन सिरपचे ड्रिप्स मी देण्याचा इथे प्रयत्न केला आहे, पण तिथे कन्सिस्टन्सी प्रॉपर नसल्यामुळे मला ड्रिप्स प्रॉपर जमलेले नाही आहे, कारण हा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता। त्यानंतर मी टॉपवर थोडे थोडे ड्रॉप्स टाकले आणि टूथपिकच्या मदतीने त्याला काही डिझाईन देण्याचा प्रयत्न केला आहे। पेटलसाठी तयार केलेल्या पाइपिंग बॅगच्या मदतीने आपण काही फ्लॉर्स तयार करून घेऊया। केकच्या लास्ट पार्टची रेकॉर्डिंग माझ्या हाताने मिस झालेली आहे, पण या फ्लॉर्सची रेकॉर्डिंग मी नेक्स्ट केकमध्ये दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन। तुम्हाला आजची माझी केक रेसिपी आवडली असेल तर प्लीज नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत। थँक्यू, बाय, टेक केअर।